खूप दिवसानंतर असा एक स्टॉक आपण बघतोय ज्यामध्ये आपण पोझिशनल ट्रेड करू शकतो, एक दोन महिन्यासाठी सुद्धा होल्ड करून खूप चांगले रिटर्न्स मिळवू शकतो, 20%, 25%, 30% सुद्धा. आणि हा स्टॉक असा आहे जो लॉंग टर्मसाठी सुद्धा तुम्ही होल्ड करू शकता, मग ज्यामध्ये लाईफ टाईम सुद्धा तुम्ही याला कन्सिडर करू शकता. असा एक खूप चांगला स्टॉक, यामध्ये खूप जास्त वेळात आपण नाही घालवणार, डायरेक्ट आपण फंडामेंटल अनालिसिस काही मिनिटांमध्ये करणार आणि जास्त वेळ आपण देणार आहोत टेक्निकल अनालिसिससाठी. त्यामुळे पटापट आपण टेक्निकल अनालिसिस करण्याआधी फंडामेंटल अनालिसिस करू आणि त्यानंतर टेक्निकल अनालिसिस करू. स्टॉकचं नाव आहे हिंदुस्तान युनिलिव्हर. जसा स्टॉक क्वालिटी आहे आपल्या चॅनलसारखा, ज्याला तुम्ही सबस्क्राईब केलंय आणि 10,000 लाईकसुद्धा पूर्ण करणार आहात, असाच हा सुद्धा स्टॉक आहे. मार्केट कॅप आहे 5,63,265, करंट प्राईस आहे 2,397, याने हाय गाठला होता 2,859 आणि लो होता 2,043. याचा पीई रेशो आहे 66.3. पीई थोडा कन्सर्निंग वाटेल, पुढे मी तुम्हाला ते सुद्धा दाखवणार आहे. ईपीएस जर बघितला तर 35.8 पाहायला मिळतो, सेल्स ग्रोथ याची 19.5% आहे, प्राईस टू अर्निंग आहे 66.6. पीर कंपॅरिझन जर याला बघितलं तर हिंदुस्तान युनिलिव्हरचा पीई रेशो 66.6 आहे आणि PNGचा 70 पीई रेशो आपल्याला पाहायला मिळतो, कोलगेट पामोलिव्हचा 40 आणि जिलेट इंडियाचा 60. याचबरोबर आपण याला कम्पेअर करू शकतो नेस्लेसोबत, ज्याचा पीई रेशो ऑलमोस्ट 80 आसपास असतो, तो सुद्धा खूप जास्त आहे. इन जनरल मला एवढंच तुम्हाला सांगायचं आहे की 60-70-80 दरम्यान याचे पीई रेशोज असतात ज्यामध्ये आपण इन्व्हेस्ट करू शकतो. डायरेक्ट कंपनीचं प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट आता इकडे आपण बघणार आहोत. 2020 साली सेल होता 17,738 कोटी रुपयाचा, जो कंटिन्युअसली ग्रो होताना आपल्याला इकडे पाहायला मिळतो, 32,000, 33,000, 39,000 आणि 2021 मध्ये 47,000 कोटी रुपयाचा सेल इकडे आहे. असं एकही वर्ष आपण याच्यामध्ये शोधूनही सापडणार नाही ज्यामध्ये सेल डाऊन झालाय, प्रत्येक वर्षी सेल्स याच्यामध्ये वाढत जाताना दिसतोय, विच इज क्वाईट इम्प्रेसिव्ह आणि ही खूप चांगली गोष्ट आहे एखाद्या स्ट्रॉंग फंडामेंटल असणाऱ्या कंपनीसाठी. त्याचबरोबर आपण डायरेक्ट बघणार आहोत कंपनीचं नेट प्रॉफिट किती आहे, एक्सपेन्सेस असतील, बाकी गोष्टी असतील, यामध्ये आपण जास्त लक्ष नाही देणार. डायरेक्ट नेट प्रॉफिट 2,157 कोटी रुपये आपल्याला 2010 मध्ये पाहायला मिळत होतं, जे की कंटिन्युअसली इन्क्रीज होताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. 2020 मध्ये 6,748 कोटी आणि 2021 मध्ये 8,000 कोटीच्या आसपास याचं नेट प्रॉफिट पाहायला मिळतं, जे प्रत्येक वर्षी कंटिन्युअसली इन्क्रीज होताना पाहायला मिळालं. कंपनीचा ईपीएस जर तुम्ही पाहिला तर 9.89 पासून तो सुद्धा ग्रो होताना पाहायला मिळाला, याच्यामध्ये सुद्धा कन्सिस्टन्सी आहे आणि आज 2021 मध्ये 34 ईपीएस इकडे पाहायला मिळतो, विच इज क्वाईट इम्प्रेसिव्ह. डिव्हिडंड पे आउट पर्सेंटेज सुद्धा इकडे तुम्ही बघू शकता, 66% इकडे पाहायला मिळते आणि आत्ता 2021 मध्ये 119% पाहायला मिळते, ही सुद्धा खूप इम्प्रेसिव्ह गोष्ट आहे. कंपनीची बॅलन्स शीट ही सुद्धा खूप महत्त्वाची गोष्ट आपण याला मानू शकतो आणि याच्यामध्ये जर आपण बघितलं तर कंपनीचं कर्ज पाहायला मिळतं. कंपनीचं कर्ज 11 कोटी रुपयाचं पाहायला मिळत होतं 2010 साली, तिथून पुढे थोडंसं ते वाढत जाताना दिसलं, 277 कोटी, पुन्हा हे झिरो झालं, पुन्हा 99 कोटी, 0 कोटी आणि 0 कोटी. 2021 मध्ये कंपनी कर्जमुक्त आहे, बॉरोईंग झिरो आहे. लायबिलिटीज जर बघितल्या तर बेसिक आहेत लायबिलिटी 11,000, 12,000, 21,000 कोटीच्या आसपास लायबिलिटीज आहेत आणि टोटल लायबिलिटीज जर बघितल्या तर 68,000 कोटीच्या आसपास पाहायला मिळतात. पण जर कंपनीचे टोटल ॲसेट बघितले तर 68,000 कोटी इतकेच टोटल ॲसेट कंपनीचे आपण मानू शकतो. म्हणजेच काय, कंपनी कर्जमुक्त आहे, कंपनीच्या कर्जाला घाबरण्याची गरज नाही. ओव्हरऑल वन ऑफ दी बेस्ट स्टॉक याला आपण मानू शकतो. आणि शेअर होल्डिंग पॅटर्न याचा जर आपण बघितला तर 2018 साली 67.19% शेअर होल्डिंग प्रमोटरकडे होतं, पण प्रमोटरने शेअर्स विकायला सुरू केले. आता सध्या प्रमोटरकडे ओनली 62% शेअर्स पाहायला मिळतात. हा थोडासा कन्सर्निंग पार्ट आपण याला म्हणू शकतो, शेअर होल्डिंग प्रमोटरचं कमी होणं ही थोडीशी विचार करायला लावणारी गोष्ट याला म्हणता येईल. जे ॲक्च्युली खराब स्टॉक असतात ना, त्याचं शेअर होल्डिंग जर तुम्ही बघितलं प्रमोटरचं तर 10%, 20%, 5% अशा प्रकारे ते कमी होत गेलेलं असतं, पण इकडे प्रमोटरचं शेअर होल्डिंग डिसेंट आहे, 62%, ही सुद्धा खूप चांगली व्हॅल्यू आपण याला मानू शकतो. FIH ची इन्व्हेस्टमेंट वाढत गेली, 18 नंतर डायरेक्टली 15% पोहोचली. DIH ची इन्व्हेस्टमेंट 7.44 वरून 10.48 आहे,
म्हणजेच काय, प्रमोटरने जो माल कमी केला तो माल एफ आयज आणि डीआयजने वाढवला. पब्लिक 13.41 पासून 12.17 नेहमीप्रमाणे पब्लिक जेव्हा स्टॉक वाढत असतो तेव्हा बाहेर पडायला बघतात आणि छोटं मोठं प्रॉफिट घेऊन बाहेर पडतात. हे होतं फंडामेंटल अनालिसिस जे तुम्ही सुद्धा इझिली करू शकता, बट ॲक्च्युअल पार्ट आहे टेक्निकल अनालिसिसमध्ये. कंपनी फंडामेंटली स्ट्रॉंग आहे, लॉंग टर्मसाठी तुम्ही इन्व्हेस्टेड राहू शकता. गरज पडली तुम्ही तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरला विचारून डिसिजन घेऊ शकता, मी सांगतोय म्हणून नव्हे. बट आता याचा आपण मेन पार्टकडे वळणार आहोत, जे आहे टेक्निकल अनालिसिस. कंपनीचं टेक्निकल अनालिसिस करणार आणि पोझिशनल ट्रेड आपण कसा करू शकतो हे सुद्धा पाहणार आहोत. थोडंसं लक्षपूर्वक जर आपण बघितलं तर या चार्टमध्ये एक गोष्ट लक्षात येईल की जवळपास स्टॉकची प्राईस 2880 आसपास होती आणि 2880 वरून हा स्टॉक डाऊन व्हायला सुरुवात झाली. हा स्टॉक आता कुठंपर्यंत येऊन पोहोचला आहे, जवळपास 2400 लेवलला हा स्टॉक पोहोचला आहे. 2400 लेवलसुद्धा याने ब्रेक केलेली आहे. हे थोडंसं मी झूम करून दाखवतोय, पण जर याला आपण झूमआउट केलं तर बऱ्याच गोष्टी तुमच्या लक्षात येतील आणि काही कन्सेप्टसुद्धा क्लिअर होतील. याला दोन गोष्टी मी इकडे पाहायला मिळतील. मेन म्हणजे एक ट्रेंडलाईन मी ड्रॉ केली आहे लॉंग टर्मसाठी. लॉंग टर्ममध्ये कशाप्रकारे या स्टॉकने सपोर्ट घेतला हे तुम्हाला यावर पाहायला मिळेल. सोबतच एक एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज, दे 200 डेज मूव्हिंग ॲव्हरेज ज्याला आपण म्हणतो, ते इकडे तुम्हाला पाहायला मिळेल. मॅक्सिमम वेळा या लाईनला रिस्पेक्ट करत सपोर्ट घेत पुन्हा स्टॉक अप ट्रेंडमध्ये जातोय. इकडे बघू शकता अप ट्रेंडमध्ये पुन्हा डाऊन झाला, पुन्हा अप, पुन्हा डाऊन, पुन्हा अप, पुन्हा डाऊन, पुन्हा अप, पुन्हा डाऊन. सपोर्ट घेतो याच आसपास प्रत्येक वेळी. या ट्रेंडलाईनला रिस्पेक्ट करून हा स्टॉक वर जाण्याचा प्रयत्न करतो आणि तीच गोष्ट आत्तासुद्धा झालेली आहे. स्टॉक थोडासा खाली येतोय, पुन्हा वर जाण्याचा प्रयत्न करतोय. यामध्ये सुद्धा एक कॅच आहे, तुम्ही बघू शकता जो एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज आहे 200 डेजचा, इथे सुद्धा तो बऱ्याच वेळा सपोर्ट घेतोय आणि याच लेवलपासून पुन्हा रिव्हर्स होण्याचा प्रयत्न करतोय. सेम गोष्ट घडली इकडे सुद्धा. आता 200 डेजचा एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज क्रॉस करून स्टॉक खाली आलेला आहे आणि इथून पुन्हा तो वर जाण्याची शक्यता खूप जास्त आपल्याला पाहायला मिळत आहे. लॉंग स्टोरी शॉर्ट, थोडंसं झूम करून मी अजून दाखवतोय. 200 डेज एक्सपोनेन्शियल मूव्हिंग क्रॉस करून स्टॉक खाली आला आहे, सपोर्ट लेवलला पण आलेला आहे. मॅक्सिमम वेळा हा स्टॉक या ट्रेंडलाईनला रिस्पेक्ट करून पुन्हा रिव्हर्स होतोय आणि इथून आपल्याला पुढे खूप चांगले टार्गेट्स मिळू शकतात. काही मी मागचे तुम्हाला एक्झाम्पल्स दाखवतोय. स्टॉक अप ट्रेंडमध्ये होता, पुन्हा खाली आला, इकडे याने सपोर्ट घेतला, सपोर्ट घेऊन पुन्हा याने मागचा हाय ब्रेक केला. हायर हाय फॉर्मेशन हा ब्रेक करत पुढे जात असतो, पुन्हा हा डाऊन ट्रेंडमध्ये खाली आला. भले याने सपोर्ट लेवलला रिस्पेक्ट केला नाही, पण इथून पुन्हा तो रिव्हर्स होऊन याने मागचा हाय ब्रेक करून या लेवलला पोहोचण्याचा प्रयत्न केला. पुन्हा हा 200 डे मूव्हिंग ॲव्हरेजच्या आसपास येऊन पुन्हा रिव्हर्स होऊन हा पुन्हा याने सगळे हाय ब्रेक करत एक मोठी लेवल गाठली आणि पुन्हा हा ट्रेंड लाईनला रिस्पेक्ट करत 200 डे मूव्हिंग ॲव्हरेजला क्रॉस करून खाली येऊन हा मे बी आता पुन्हा रिव्हर्स होण्यासाठी तयार झालेला आहे. खूप चांगले टार्गेट्स आपल्याला इकडे मिळू शकतात आणि इझिली या लेवलसुद्धा ब्रेक होऊ शकतात. बट यामध्ये एक कॅच आहे, तो सुद्धा मी तुम्हाला सांगेन. इथे हा स्टॉक काही वेळासाठी कन्सॉलिडेट होईल. आता तुम्ही म्हणाल, बरेच लोक शिकवतात आणि बरेच लोक तुम्हाला अनालिसिस सांगण्याचा प्रयत्न करतात की इथं बाय करा, लगेच हा स्टॉक वर जाईल, तुमचे टार्गेट होईल. बिलकुल असं होणार नाही. हा स्टॉक इथे काही वेळासाठी मुवमेंट करेल, कन्सॉलिडेशन फेजमध्ये दिसेल, 5-10 कॅन्डल इकडे बनवेल. डे कॅन्डल बोलतोय मी, काही 5 मिनिटाच्या किंवा 1 मिनिटाच्या कॅन्डलबद्दल बोलत नाही. डेली कॅन्डल्स इकडे तुम्हाला 5-10 पाहायला मिळतील, कन्सॉलिडेशन पाहायला मिळेल आणि पुन्हा हा इथून ब्रेकआउट देईल. हे दाखवण्यासाठी अजून थोडंसं मी झूम करेन. स्टॉक मार्केटमध्ये हिस्ट्री रिपीट होते हे नेहमीप्रमाणे मी तुम्हाला अनेकदा सांगण्याचा प्रयत्न करतोय. या लेवलमध्ये जर तुम्ही बघितलं ना तर अराउंड 10-15 कॅन्डल्स आहेत. इकडे जर तुम्ही बघितलं तर पुन्हा 10-15 कॅन्डल पाहायला मिळतात. इकडे सुद्धा इझिली तुम्ही 10-15 कॅन्डल बघू शकता. एक्झॅक्टली त्याचप्रमाणे इथे सुद्धा होणार. हा स्टॉक खाली येऊ शकतो अजून किंवा याच रेंजमध्ये मुवमेंट करू शकतो. अदरवाईज इकडे बॉक्स बनवू शकतो आणि या बॉक्समध्ये थोडा वेळ मुवमेंट करू शकतो आणि पुन्हा ब्रेकआउट देऊन वरच्या दिशेने जाऊ शकतो. मग तुम्ही काय करू शकता? एक्झॅक्ट त्याच डाऊन लेवलला तुमची इन्व्हेस्टमेंट होईल असं आहे का? बिलकुल नाही. जो बॉटम आहे तो आपण कधीच पकडू शकत नाही, ना तुम्ही, ना मी, ना कोणी मोठा ऑपरेटर किंवा कुठलाही अर्थतज्ज्ञ, कोणीही पकडू शकणार नाही. आपल्याला एकच काम करायचं आहे. आता जी लेवल मिळत आहे ती दी बेस्ट लेवल आहे. इकडे आपण एक काम करू शकतो, इझिली 30-40% इन्व्हेस्ट करू शकतो. अजून एक 2-3 कॅन्डल बनल्यानंतर, थोडासा अंदाज घेतल्यानंतर,
कारण आय एम शुअर हा स्टॉक इथून रिव्हर्स हा होऊ शकतो, त्यामुळे या लेवलला आपली पहिली इन्व्हेस्टमेंट होऊ शकते, जी की लेवल असेल 2350 रुपयाच्या आसपास किंवा 2300 रुपयाच्या आसपास। हा स्टॉक अजून थोडा करेक्ट होणार हे मात्र नक्की। 2350 लेवल मी एकदा तुम्हाला ड्रॉ करून दाखवतो आहे, जवळपास या लेवलला हा स्टॉक इथे येऊ शकतो। ही 2350 लेवल आहे, अजून एखाद दुसरी कॅन्डल बनवेल मोठ्या लेवलला एक ड्रॉप येऊ शकतो, अदरवाईज इथून हा स्टॉक थोडासा रिव्हर्स होईल, रिव्हर्स झाल्यानंतर इकडे एक दोन तीन कॅन्डल बनवू शकेल आणि इथून हा पुन्हा एक पुलबॅक देईल जो या लेवलपर्यंत त्याला घेऊन येऊ शकतो। जरी घेऊन नाही आला तरी आपण 2400 लेवलपासून आत्ता सुरुवात करूच शकतोय, त्यामध्ये काही डाऊट नाही। पण मॅक्सिमम जेवढं खाली आपल्याला येता येईल तेवढ्या खाली इन्व्हेस्ट केलेलं आपल्याला फायद्याचं ठरेल। 10-20 रुपये जरी आपण वाचवले तरीसुद्धा जेवढ्या जास्त क्वांटिटी असतील तेवढं चांगलं प्रॉफिट आपल्याला यातून मिळेल आणि पोझिशनल ट्रेडसाठी सुद्धा आपण याचा विचार करणार आहोत। म्हणूनच मी तुम्हाला सांगतोय की या लेवलला आपण इन्व्हेस्ट करणार आहोत, ते सुद्धा 2-4 दिवसांनंतर याचा विचार करायचा आहे, कारण अजूनही हा रेड कॅन्डल मोठमोठ्या बनवतोय ते थोडंसं रिस्की मला वाटतंय। म्हणूनच जेव्हा हा स्टॉक थोडासा रिव्हर्स होईल, आता पहिलं काम हा स्टॉक काय करेल, मे बी अजून खाली येईल, मे बी अजून थोडासा खाली येईल, अजून थोडं खाली आल्यानंतर आपण या लेवलला इन्व्हेस्ट करणार आहोत। जरी हा खाली नाही आला तरीसुद्धा हा इथून रिव्हर्स होऊ शकतो, ग्रीन कॅन्डल बनवू शकतो, थोडा वर जाऊ शकतो आणि पुन्हा एक पुलबॅक देईल जो सगळे स्टॉप लॉस इथले हिट करण्यासाठी येण्याचा प्रयत्न करेल। इथे जे काही स्टॉप लॉस असतील ते सगळे स्टॉप लॉस हिट होणार आणि पुन्हा हा स्टॉक रिव्हर्स होण्यासाठी तयार होणार। जर तुम्ही पोझिशनल ट्रेड करणार असाल तर एक पुलबॅक येण्याची वाट बघू शकता आणि जर तुम्ही लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्ट करणार असाल ना तर तुमच्यासाठी दी बेस्ट लेवल आहे, आत्तापासून सुरुवात करू शकता। पण पोझिशनलवाल्यांसाठी पुन्हा एकदा रिपीट करतोय की एक पुलबॅक येण्याची वाट बघा आणि जेव्हा पुलबॅक येऊन स्टॉप लॉसच्या आसपास येईल आणि तिथून जेव्हा तो रिव्हर्स होईल तेव्हा आपल्याला इन्व्हेस्ट करायचं आहे आणि टार्गेट नेहमीप्रमाणे आपला जो टॉप बनवला आहे त्या टॉपला आपलं टार्गेट असेल जे की खूप डिसेंट प्रॉफिट तुम्हाला देऊ शकतं। आय होप माझा पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला कळाला असेल आणि नेहमीप्रमाणे मी पुन्हा एकदा सांगेन की हा स्टॉक दी बेस्ट आहे, फंडामेंटली घाबरण्याची बिलकुल गरज नाही आणि हा स्टॉक मॅक्सिमम करेक्ट होतोच, या लेवलपर्यंत येतोच, त्यामुळे असं घाबरून जाण्याची बिलकुल गरज नाही की हा एवढ्या खाली आला आहे, हा स्टॉक वीक असू शकतो, अजून खाली येऊ शकतो, ट्रेंडलाईन ब्रेक करू शकतो, असं होणार नाही। कारण निफ्टी हायर हाय बनवत आहेच, थोडासा आता नो डाऊट करेक्ट झाला आहे, पण निफ्टीमध्ये बुलिशनेस अजूनही आहे त्यामुळे घाबरण्याची गरज नाही। बाकी स्टॉक अप ट्रेंडमध्ये आहेत, ठराविक काही स्टॉक डाऊन ट्रेंडमध्ये आहेत, त्यांना घाबरण्याची गरज नाही कारण हा ट्रेंडलाईनला रिस्पेक्ट करण्यासाठी खाली येतो आहे। सो दॅट जर तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं असेल तर दी बेस्ट लेवल तुमच्याकडे आहेत। आणि हो, नेहमीप्रमाणे इथे क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करू शकता, चॅनलला लाईक करून शेअरही करू शकता, कारण त्यावरूनच आम्हाला तुमचं प्रेम दिसत असतं। या दोन व्हिडिओसुद्धा तुमच्यासाठी हेल्पफुल ठरू शकतात, त्याही बघू शकता। धन्यवाद। स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह।